आता निस्तरता येणार नाही म्हणून फडणवीस मराठा आरक्षणावर द सुद्धा काढत नाहीत उद्याचा दसरा काय रंग आणे यावरूनच जरांगेंचा किती इम्पॅक्ट झाला ते समजे शिंदे कसेही तरतील घोडे सगळे तर देवेंद्र फडणवीसांचे अडलेत प्रॉब्लेम कुठे आहे तो समजला जरांगे फडणवीसांना झेपले नाही साफसाफ दिसतं नेमकं घडलंय का मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं देवेंद्र फडणवीस किंवा सरकारसाठी कुणाचंही आंदोलन कुणाचंही उपोषण उलथून लावणं खूप मोठा टास्क नाहीये राळेगंज सिद्धी या ठिकाणी अण्णा हजारेंनी गेल्या कित्येक वेळी दिल्लीचं उपोषण सोडलं तर त्यानंतर जितके जितके उपोषण केले ते सर्व उपोषण अण्णा हजारेंनी सरकारने मध्यस्थी केल्यानंतर मागे घेतले होते हा इतिहास आहे त्यामुळे अण्णा हजारेंसारखा नॉन पॉलिटिकल माणूस सुद्धा जर आपलं उपोषण वेळोप्रसंगी मागे घेऊ शकतो तर मग मनोज जरांगे पाटील त्यासमोर काय चीज आहे असा प्रश्न पडणं सुद्धा साहजिकच आहे आता जो मुद्दा अंतरवाली या ठिकाणी घडला तेथील आया बहिणींवर झालेला लाठीचार्ज असू द्या किंवा एअर पिस्टल वापरणं असू द्या किंवा नळकांड्या धुराळ्या नळकांड्या सोडणं असू द्यात हे मुद्दे बघितले तर देवेंद्र फडणवीसांवरती रोषेनं साहजिकच होतं पण त्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांना आपली डॅमेज झालेली इमेज मराठा समाजामध्ये सुधारता आली असती त्यासाठी वेगवेगळे चान्सेस होते वेगवेगळ्या माध्यमातून किंवा आपल्या प्रसिद्धी माध्यमातूनच जर ते पुढे आले असते विविध चॅनल्सवरती मराठा आरक्षणाबाबत बोलले असते तर कदाचित देवेंद्र फडणवीसांबाबत थोडाफार सॉफ्ट कॉर्नर तयार झालाही असता एवढंच काय तर ते मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटले जरी असते आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोडवू असे म्हटले जरी असते तरी सुद्धा डॅमेज झालेली देवेंद्र फडणवीसांची इमेज थोडीफार प्रमाणावर तरी उजळली असते पण असं झालं नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी तेच घेरलं होतं एकनाथ शिंदे, एकना शिंदे मनोज जरांगे पाटलांकडे गेले त्यांना भेटले उपोषणाबाबतीत ते बोलले उपोषण त्यांचं सोडून दाखवलं आणि आता सुद्धा जो उद्याचा मराठा आरक्षणाचा शेवटचा दिवस आहे आरक्षण भेटणार की नाही भेटणार हे उद्या समजणार आहे याबाबत सुद्धा आजपासूनच एकनाथ शिंदे बोलायला लागले आता कसं आहे यामध्ये सगळ्यात मोठी दुविधा जी झालेली आहे ती देवेंद्र फडणवीसांची झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनाही पूर्ण ओबीसी मतदार जो आहे तो आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये सुद्धा ट्विस्ट आहे जसं देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या जीवावरती राजकारण करायचं म्हणतायत त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचे मतदार ज्याच्याकडे तोच राजा आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे किंवा तोच देशावर राज्य करेल असे वेगवेगळे त्यांचे काही स्टेटमेंट आहेत हे बघता त्यांना मराठा मतदारांशी काही घेणं देणं आहे की नाही असा प्रश्न तर निर्माण होणं साहजिकच आहे पण दुसरीकडे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांचा सुद्धा वोटर बँक जी आहे ती ओबीसीच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जर मराठा आरक्षणाला किंवा मराठ्यांना इग्नोर करून असं वाटत असेल की संपूर्ण ओबीसी आपल्याकडे वळवला जाईल तर कदाचित ते सुद्धा चुकच ठरू शकतं कारण जो काही आंदोलन अंतर्वाली या ठिकाणी पार पडलं त्या आंदोलनामध्ये फक्त मराठेच होते असं नाही तर त्यामध्ये जे कुणबी आहेत ते सुद्धा म्हणजे जे कुणबी मराठा आहेत असे नेते सुद्धा किंवा असे कार्यकर्ते म्हणू शकतात जे वेगवेगळ्या पक्षांचे होते ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आता नारायण राणे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांचे जे येणारी स्टेटमेंट आहे समजा नारायण राणे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे नेते आणि त्यामुळे यांचे येणाऱ्या स्टेटमेंट मागे कोणाचा हात आहे यांच्या मागे एक अदृश्य कोणती शक्ती असे बरेचसे चर्चा आहेच पण जितका देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावर बोलण्याचं टाळतील किंवा जितका काही जरांगेंचं सगळं गणित हेरून जी त्यांनी बॅकफूटला राहण्याची पडद्यामागचा रोल घेण्याची भूमिका घेतलेली आहे तो जितका काळ ते लांबवतील तितका मराठा समाजाचा रोष हा देवेंद्र फडणवीसांवर वाढतच जाणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा देवेंद्र फडणवीस हा मराठा समाजाला इग्नोर याच बेसवर करतायत का की त्यांनी ओबीसी समाज आपल्याकडे वळवलाय कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक